संपूर्ण देशात प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उत्साहाचे वातावरण असून गावोगावी शोभायात्रा व विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जात आहेत. दिनांक 20 रोजी शहरात न भूतो न भविष्यती अशी शोभायात्रा काढण्यात आली. जय श्रीरामच्या जय घोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. 50,000 अधिकच्या संख्येने भाविक शोभायात्रेत सहभागी झाले होते. अत्यंत आनंदीमय आणि धार्मिक वातावरणात यात्रा पार पडली. उत्सव समितीतर्फे करण्यात आलेल्या अचूक नियोजनामुळे प्रचंड गर्दी होऊ नये अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत यात्रा संपन्न झाली. दिनांक 20 रोजी वरवाडे येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे 3 श्री महादेव जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. यात्रेत झेंडा पथक, लेझिम पथक, ढोल पथक, कळस यात्रा, त्रिशूल यासह 30-40 श्रीराम जीवन प्रसार सजीव व निर्जीव देखावे असतील. तसेच शैक्षणिक संस्थातर्फे विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या. यात्रा वरवाडे, गुजराती कॉम्प्लेक्स, मेन रोड, काँग्रेस भवन, पांबामा हायस्कूल, जैन गल्ली, आजोबा गणपती गल्ली, चौधरी गल्ली, देना बँक चौक, श्रीराम मंदिर, अग्रवाल भवन, मारवाडी गल्ली, कुंभ भरटे, पाटीलवाडा, अंबिकानगर, श्री गायत्री मंदिर मार्गे पितरेश्वर कॉलनीच्या मैदानावर उभारलेल्या अयोध्या धाम येथे 10:30 समारोप करण्यात आला. शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा आणि मुख्य चौकांमध्ये महिला व युवतींची मोठी गर्दी झाली होती. सर्वच महिला व युवती भक्तांनी डोक्यावर जय श्रीराम नावाच्या टोप्या घातल्या होत्या. यात्रेच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने लावण्यात आलेले भगवे झेंडे पाहता शहराने भगवी झालर पांघरल्याची स्थिती भाविकांनी अनुभवली. यात्रेत 5-6 चिमुकल्या सहभागी झाल्या होत्या. हातात झेंडा घेऊन, डोक्यावर भगवी टोपी परिधान करून जय श्रीरामच्या घोषणा देताना दिसून आल्या. त्यांच्या घोषणेने सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. भाविकांनी त्या चिमुकल्यांना डोक्यावर घेत जल्लोष केला. प्रचंड गर्दी होऊ नये शांततेत आणि भक्तिमार्गाने पार पडलेल्या यात्रेच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे काटेकोर नियोजन आणि निस्वार्थपणे काम करीत असलेल्या हजारो युवकांची मेहनत फळास आल्याचे मत जनतेतून देण्यात आले. जनतेतूनही उत्सव समितीचे आभार मानण्यात आले.